सुखाई वायुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटिबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते. मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणताही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण शेवटी कृत्रिम ते कृत्रिम असतं. स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे BAMS MD पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे BHMS ICR पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर 109 सॅमसंग शोरूमच्या वर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर 82 75 39 24 30. उद्धव ठाकरे आजपासून रायगडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत. कार्यकर्त्यांशी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून ते थेट संपर्क साधणार आहेत. पाहू त्या मेळाव्याची तयारी नेमकी कशी सुरू आहे. आज संपूर्ण रायगडमध्ये उद्धवजी ठाकरे आहेत. ते 2 दिवसाच्या रायगड दौऱ्यावरती आहेत आणि रायगडमध्ये त्यांच्या 7 ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा सभा होणार आहेत. संध्याकाळी आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी 6 वाजता रोहे शहरामध्ये 6 वाजता अशी जंगी सभा होणार आहे. आपल्यासोबत समीरजी शेडगे आहेत. आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीचं आयोजन नियोजन आहे आणि शिवसैनिकांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे काय सांगाल. नमस्कार. आपण बघितलं आहे का संध्याकाळी 6 वाजता आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा या पवित्र हुरुस मैदानावरती होत आहे जो हिंदू आणि मुस्लिम धर्माचा एक प्रतीक आहे. सभा संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि आपण बघितलं का माझ्या सर्व शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य या रोहे शहरामध्ये असेल रोहे तालुक्यामध्ये असेल एक नवचैतन्य जागा झालेला आहे. आज बघितलंय तुम्ही संपूर्ण रोहा शहर हा भगवामय झालेला आहे. पहिल्यांदा उद्धव साहेब एका राजकीय सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहे आणि मी तुम्हाला सांगतो संध्याकाळी एक गर्दीचा महापूर इथं वाहणार आहे ह्याच्यामध्ये आणि उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी मला वाटतं प्रत्येक घरातून इथे एवढं येणार आहे का आम्हाला ही जागा आता कमी पडते का असं वाटू लागलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. साहेब तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ही सभा होती आहे. एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेनेच्या बंडानंतर रायगडमध्ये पहिल्यांदाच उद्धवजी ठाकरे येत आहेत आणि तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ही महत्त्वपूर्ण सभा होते. कसं पाहताय सभेकडे तुम्ही. तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ही सभा होते हे खरं आहे म्हणूनच तर ही सभा आम्ही घेतलेली आहे तटकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये. त्यांचा असं समज आहे का कधी उद्धव साहेब इथे सभेला येणार नाही किंवा आमच्याशिवाय कोणीही एवढ्या मोठ्या सभा घेऊ शकत नाही म्हणूनच या रोह्यामध्ये ही प्रथमच ही सभा एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. आणि आपण बघता का माझा एक सामान्य शिवसैनिक पासून सगळे गेले 8 दिवस राबत आहे. इथं आम्ही कुठले कॉन्ट्रॅक्टचे माणसं घेतलेले नाही पण माझा शिवसैनिक इथं येऊन प्रत्येक झेंडा लावलेला आहे प्रत्येक बॅनर लावलेला आहे याच्यामध्ये आणि प्रत्येकाने आपुलकीने आपापल्या पैशाने आपापल्या खर्चाने हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांची ताकद काय आहे हे कोणी आता ओळखू शकणार नाही. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील कोणकोणते बडे नेते रायगड दौऱ्यावरती आहेत. पक्षप्रमुख उद्धवसाहेब या सभेला येणार आहेत त्यामुळे नक्कीच पक्षप्रमुख असल्यावर जे काही नेते मंडळी त्यांच्याबरोबर असतात ते नक्कीच ह्याच्यामध्ये येणार आहेत. आदरणीय गीतेसाहेबांनी ह्या सगळ्या 6 सभा 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या आहेत. 1 तारखेला 3 आणि 2 तारखेला 3 त्यामुळे जे काही नेते मंडळी असतील त्यामध्ये सन्मान्य गीतेसाहेब असतील राऊत साहेब असतील ह्याच्यामध्ये अंधारे मॅडम येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये विनायक राऊत येऊ शकतात त्याच्यामध्ये. आता जे जे उद्धव साहेबांबरोबर येत आहेत त्याच्यावर नक्की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव साहेबांच्या आमच्या सगळ्यांच्या माझी रश्मी वहिनी पण त्यांच्याबरोबर आहेत या सभेला. आपण एकंदरीत पाहिला तर की गीतेसाहेब असतील टटकरे असतील यांच्यामध्ये रायगडमध्ये आता ही चुरशीची लढत म्हटली जाते मात्र जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर युतीमध्ये वाद आहे. एकंदरीत पाहिलं तर आघाडीमध्ये जर आपण विचार केला तर गीतेनी आधीच त्यांची सीट डिक्लेअर केलेली आहे. काय वाटते प्रतिस्पर्धी म्हणून कोण समोर येऊ शकतो.
चांगला प्रश्न तुम्ही विचारलात, पण गीतेंची उमेदवारी ही आदरणीय शरद पवार साहेबांनीच उद्धव साहेबांकडे मागितलेली आहे. त्याच्यामध्ये काय कारण आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या पत्रकारांनी शोधली पाहिजे. पवार साहेबांनीच गीते साहेबांची उमेदवारी रायगड लोकसभेला मागितलेली आहे, त्यामुळे समोरचा उमेदवार किती कोण असेल काय असेल अजून सगळं तेच आहे ना. आमचा उमेदवार जाहीर झालेला त्यांना, त्यांनी जाहीर करावं उमेदवार समोरचे आणि कोण असेल ते. आमचा उमेदवार तर पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी जाहीर केलेला आहे, अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघ. तर आपल्यासोबत हे होते समीरजी शेडगे होते, त्यांनी त्यांची परखड भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि रोह्यामध्ये 6 वाजता एक मोठी जंगी सभा होणार आहे. तर आपण या सभेकडे सर्वांनीच यावं असं त्यांच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. रायगडसाठी ओंकारसह रुपेश रागडे, कोकणसाठ रायगड. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसाठ लाईव्हचं यूट्यूब चॅनल.